महाराष्ट्राला सुरक्षा रक्षक मर्यादित संस्थेमध्ये आम्ही काम करत आहोत. पूर्ण लॉकडाऊन पिरियडमध्ये पूर्ण आज 4 महिने संपले, आमचा पगार वगैरे काही नाही, आमच्या घरची परिस्थिती खूप बिकट परिस्थिती आहे, तरी माजी सैनिकाचा विचार करून आमच्या उर्वरित गोष्टीचा विचार करावा आणि आमचा पगार मिळण्याबाबत हे निवेदन आम्ही सर्व ठिकाणी दिलेलं आहे, त्याचा विचार करा. आम्ही सर्व महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मारिया पुणेच्या तर्फे विविध क्षेत्रामध्ये पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहोत. आमचे मागील 4 महिन्यापासून पगार स्थगित केले गेलेले आहेत. कोणत्याही प्रकारचे 5 पैसे न देता आमची आर्थिक पिळवणूक होत आहे आणि आमच्या लॉकडाऊनच्या एवढ्या खतरनाक काळामध्ये सुद्धा आम्ही 100% ड्युटी बजावूनसुद्धा आमच्यासोबत ही आर्थिक समस्या फार मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे. पूर्ण ओसनवारी करून आम्ही आमचे घरदार आमचे बालबच्चे आम्हाला सांभाळावं लागत आहेत करिता आम्ही कलेक्टर मॅडम आणि आमचे विविध क्षेत्रामध्ये अर्ज देऊन आम्ही याचना करतो की आमचे वेतन लवकरात लवकर आम्हाला मिळण्यात यावे.